दारूबंदी उठवण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागलाय. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हावासियांना दिलेला शब्द अखेर पूर्णत्वास आणला. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय झाला आणि जिल्ह्यातील लिकर असोसिएशनमध्ये आनंदाची लाट पसरली. शुक्रवारी पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सिंधेवाही येथे लिकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत करीत आभार मानले. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय लागू करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील लिकर असोसिएशनने अनेकदा पत्रव्यवहार करून दारूबंदी उठवण्याची मागणी शासनाकडे केली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या मंत्रिमंडळात विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे जिल्ह्याची दारूबंदी उठवण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला खासदार बाळू धानोरकर यांनी सुद्धा समर्थन दर्शवलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली. या समितीनं जिल्ह्यातील नागरिकांकडून तक्रारी मागवल्या. यानंतर शासनानं पुन्हा एक समिती गठीत केली. या समितीनं सुद्धा दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीनं राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर मंत्रिमंडळात दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यामुळे शुक्रवारी लिकर असोसिएशनचे गुरुजीत सिंग उर्फ चिंटू गडोक, भालचंद्र अडवाणी, अनूप पोरेटीवार, विलास नेरकर, व्यंकटेश बारसुन्नीवार, बबलू सलुजा, नीतू भाटिया, राजू मारकवार, चंदू जयस्वाल यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची सिंधेवाही येथे भेट घेऊन स्वागत केलं. या संदर्भात येत्या 8 दिवसात शासन निर्णय निघणार असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. पालकमंत्री साहब ने जो स्वागत योग्य निर्णय लिया और चंद्रपुर जिले की शराबबंदी हटाई गई है उसके संदर्भ में हम उनका स्वागत करने गए थे. जो ये निर्णय है अस्मरणीय निर्णय है, जो कि शराब हमारी जो अवैध तरीके की शराब चंद्रपुर जिले में आ रही थी उसको वैध तरीके से आना चाहिए और सही तरीके से लोगों को दारू मिलना चाहिए. इस निर्णय को हम योग्य तरीके से स्वागत करते हैं.